नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे कलिंगडापासून बनणारं पिंक पॅन्थर हे मॉकटेल. पिंक पॅन्थर बनवण्यासाठी मी एक बाउल कलिंगडचे तुकडे घेतले आहेत. आधी याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. कलिंगडचा ज्यूस बिया वगळून अगदी सहजपणे मिक्सचरवर कसा काढावा हे सांगते. कलिंगडचे तुकडे अशा प्रकारे मिक्सचर जारमध्ये घालायचे. नॉर्मली ग्राइंड करताना मिक्सरचं बटन आपण राईट साईडला फिर. आता आपल्याला ग्राइंड करायचं नाही आहे तर ज्यूस काढायचा आहे. तर त्यासाठी 2 ते 3 वेळा फक्त 1-1 सेकंदासाठी मिक्सरचं बटन उलट्या साईडने म्हणजे लेफ्ट साईडने फिरवायचं अशा प्रकारे. यामध्ये मिश्रण ग्राइंड होत नाही, फक्त घुसळलं जातं आणि बिया सेपरेट होतात. आता हा रस गाळून घेते. मिक्सचर जारमध्ये मी 2 चमचे साखर पण घातली होती, ते दाखवायचं राहून गेलं. तर तुम्ही यामध्ये 2 चमचे साखर घाला. हे पहा, कलिंगडच्या बिया अशा प्रकारे सहज निघतात. कलिंगडाचा ज्यूस तयार आहे. आता मॉकटेल बनवून घेऊया. मॉकटेलच्या ग्लासमध्ये आधी बर्फाचे तुकडे घातले, त्यानंतर कलिंगडच्या ज्यूसने अर्धा ग्लास भरायचा. आता वरून सोडा. मी ग्लास पूर्ण भरत नाही आहे कारण मला वरून आईस्क्रीम घालायची आहे. आणि आता वरून व्हॅनिला आईस्क्रीमचा 1-1 स्कूप घालतो. वरून अशा प्रकारे कलिंगडची 1-1 चकती आणि डेकोरेटिव्ह छत्री लावून सजवून घ्या. तयार आहे कलिंगडापासून बनणारं मॉकटेल पिंक पॅन्थर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.